निमगावच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून 10,000 पूरग्रस्तांची जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली. सोलापूरच्या निमगावच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 10,000 पूरग्रस्तांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसंच संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्याकडून 5 लाखांचा निधीही देण्यात आला आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी 50,000 बिस्लरी बाटल्या पाठवण्यात आल्यात. 10,000 लोकांच्या जेवणासाठी तांदूळ आणि डाळ याचबरोबर लागणारं सामानही पाठवण्यात आले. हे जेवण सांगलीच्या पलूस गावात जाणार आहे. या वस्तूंबरोबर जेवण बनवणारे आचारीही जात आहेत. हे आचारी तिथं जेवण बनवून या पूरग्रस्तांना जेवण देणार आहेत. जशी मदत लागेल तशी पाठवण्यात येणार आहे. यावेळी तालुक्याच्या प्रांताधिकारी श्रीमती ज्योती कदम यांच्या उपस्थितीत ही मदत पाठवण्यात आली आहे अशी माहिती विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तासाठी जेवणाची व्यवस्था 10,000 लोकांची करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 50,000 बाटल्या पाण्याच्या या ठिकाणाहून पाठवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कारखान्याचे कर्मचारी व संचालक मंडळ यांच्या मार्फत 5 लाख रुपयाचा निधी पूरग्रस्तासाठी देण्यात आलेला आहे. जेवणाची व्यवस्था आचारी या ठिकाणाहून गेलेले आहेत. ज्या ठिकाणी कॅम्प आहेत त्या ठिकाणी आचारी जेवण करून त्या लोकांना वाढणार आहेत. अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे.